भाजप म्हणजे आधुनिक घाशीराम कोतवाल, जनताच या कोतवालाचा अंत करेल, भारत पाटणकर यांची टीका. सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीच्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांना आज दुष्काळाने पाण्यासाठी लढणाऱ्या आणि ऑल इंडिया मुस्लिम संघटनेकडून पाठिंबा देण्यात आला. विशाल पाटील यांचे बंधू माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्याकडे पाठिंब्याचं निवेदन देण्यात आले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत भारत पाटणकर बोलताना जिल्ह्यातील समान पाणी वाटप या मुद्द्यावर आणि भाजप विरोधात विशाल पाटील यांची निवडून येण्याची क्षमता या आधारे पाठिंबा देण्यात जाहीर करत जोरदार टीका करण्यात आली. आधीच्या काळात पुण्यातील सत्ताधारी पेशव्यांनी घाशीराम कोतवाल याला कोतवाल म्हणून नेमलं होतं आणि या कोतवालाने त्यावेळी जनतेवर प्रचंड अत्याचार आणि पिळवणूक केली होती आणि या असंतोषातून जनतेने घाशीराम कोतवालाला संपवलं होतं. आजचे भाजप सरकार हे आधुनिक घाशीराम कोतवाल असून या कोतवालांना RSS, अंबानी, अदानी या उद्योजकांनी नेमलंय अशी टीका पाटणकर यांनी करत आधुनिक कोतवालाला तर जनता संपवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास पाटणकर यांनी व्यक्त केला आहे. पेशवाईच्या काळामध्ये, पेशवाईच्या अखेरच्या काळामध्ये एक घाशीराम कोतवाल नावाचा माणूस नेमला गेलेला होता पुण्यामध्ये कोतवाल म्हणून. त्याने त्या पुण्याच्या सर्व जनतेची इतकी पिळवणूक केली, की त्याच्या विरोधामध्ये असंतोष प्रचंड तयार झाला आणि त्यामध्ये त्याच्या कोतवालकीचा अंत झाला. आज केंद्रातलं जे सरकार आहे त्याचे प्रमुख हे आधुनिक घाशीराम आहेत आणि या आधुनिक घाशीरामांची नेमणूक जशी त्या घाशीरामाची नेमणूक पेशव्यांनी केलेली होती तशी आधुनिक घाशीरामाची नेमणूक ही RSS आणि अंबानी, मित्तल, अदानी, टाटा अशा टॉपच्या अशा भांडवलदारांनी केलेली आहे आणि त्यामुळं स्पष्टपणे आज सगळ्या जनतेला कळलं आहे. महाराष्ट्राचा जो दौरा माझा स्वतःचा झालेला आहे आणि या मतदारसंघांचा पण दौरा झालेला आहे त्यावरून एक स्पष्ट आहे की या घाशीराम कोतवालांचा कार्यकाल संपवल्याशिवाय जनता आता थांबणार नाही. घाशीराम कोतवाल जसा संपला त्यावेळचा तसा हा घाशीराम कोतवाल संपला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.